आपली स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळीमध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा 9404209743 वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार 5 जिल्ह्यांमधून 220 सराईत गुंडांची हद्दपारी करण्यात आलेली आहे. सुमारे 21,000 गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकी संदर्भातील प्रक्रिया नाशिक परिक्षेत्रामध्ये सुरू आहे, यामुळे पोलीस यंत्रणा ही अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीणसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना भेट देत त्या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आणि अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध निवडणुकीत उपद्रवी ठरणारे संशयित, सोशल मीडियावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे संशयित गुन्हेगारांचे वर्गीकरण करून त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाईही 5 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानुसार परिक्षेत्रातून 220 सराईत गुंडांची हद्दपारी, 43 गुंडांना स्थानबद्ध, 21,861 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील लोणी, जळगाव जिल्ह्यातील 40 आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील 3 टोळ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसातच प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.